नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 8वीचा पाड्यावरचा जो गोदावरी परुळेकरचा पाठ आहे तो पाठ आपण अभ्यासत होतो. त्या पाठाचा काही भाग आपण गेल्या तासालाही अभ्यासला होता की हा जो पाठ आहे त्यांचा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून आपल्याला घेतलेला पाहायला मिळतो की या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी जी वारली आदिवासी जमात आहे या समाजाचं अतिशय कष्टमय किंवा खडतर जे जीवन आहे त्याचं चित्रण लेखिकेने या पाठात केलेले आपल्याला पाहायला मिळते. की आपण पाहिलं लेखिका आणि त्याचे जे कार्यकर्ते आहेत की ते सालकर नावाच्या पाड्यावरती गेलं होतं आणि तिथल्या जे खोपटी होती ती कशा पद्धतीची होती हे आपण मागच्या तासाला पाहिलं होतं की त्यांचं वर्णन जे आहे खोपट्याचं ते कशा पद्धतीने लेखिकेनं केलेलं आहे किंवा त्यांच्या घरासमोर काय असायचं ह्या सगळ्याचा आपण मागच्या तासाला आपण पाहिलेलं होतं. तर आता आपण जो राहिलेला भाग आहे तो भागाचा आपण अभ्यासणार आहोत. तर पुढचा परिचय पाहूया. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना, कोणी दिसेना, आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायलासुद्धा कोणी येईना. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांना सांभाळण्यासाठी एक घरी राहिलेली एक दोन मुले तेथे शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होता. की जेव्हा लेखिका आणि त्यांचे कार्यकर्ते या सालकर पाड्यावरती गेले होते आणि तिथं गेल्यानंतर तिथं बराच वेळ ते बसले परंतु एक त्या वस्तीवरती माणूस असण्याची कुठेही त्यांना चाहूल लागेना, कोणीच दिसेना तिथं. आणि की तिथं आम्ही कशाला गेलो आहोत किंवा तुम्ही कोण आहात की आम्हाला काय हवे हे विचारायलासुद्धा तिथं कोणी पुढं येईना. की तिथं फक्त एक पाखरांचा जो चिवचिवाट होता किंवा ज्या कोंबड्या होत्या त्या कोंबड्यांचा फडफडाट एवढाच ऐकला तर बाकीचा मात्र सगळीकडे शुकशुकाट वातावरणामध्ये जाणवत होता. की थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो, की थोड्या वेळाने लेखक आणि त्यांचे कार्यकर्ते आसपास उठून फिरू लागले तर एका जागी ते कुठवर थांबणार. आणि त्यांना एका ठिकाणी अगदी केविलवाणी म्हणजे गरीब अशी बसलेली मुलं त्यांना दिसली. की आणि छोटी छोटी होती आणि त्यांना सांभाळण्यासाठी राहिलेली एक दोन मोठी मुलंसुद्धा त्यांच्याबरोबर तिथं लेखिकेला आढळलेली आहेत. की त्या मुलांमुळं आणि तिथे वस्तीवरची जी कुंत्री होती की कुत्री जी असतात एखादं नवीन माणूस आलं की जोरजोरात भुंकायला सुरुवात करतात. की या कुत्र्याच्या भुंकण्यामुळं तिथं मनुष्यवस्ती असल्यासारखं त्यांना तिथं थोडासा वाटायला सुरुवात झाली. की सुरुवातीला गेले त्या पाड्यावरती परंतु कोणीच तिथं समोर येईना किंवा त्यांना कोणी विचारणंसुद्धा तिथं झालं आणि त्यांना वाटत होतं की तो कोण राहते का नाही. परंतु एका ठिकाणी त्यांना ही मुलं बसलेली आढळली आणि त्यानंतर ही जी वस्तीवरची कुत्री होती ती त्यांना भुंकत असल्यामुळं त्यांना इथं कुठंतरी मनुष्य राहतात अशी त्यांना तिथं जाणीव झाली. मी काही खोपट्यात गेले तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडाची चूल, चुलीत व बाहेर ढिगभर राख. सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, एक दोन मडकी, एक दोन तवल्या, खापराची खोलगट तव्यासारखी भांडी त्याला तवल्या, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड, एक दोन कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, 1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेऱ्याचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. त्यात तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडामध्ये जंगलातली भरणीच होती. आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो ते आम्हाला कोणी अटकले नाही. की आपण जो आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणीही अटकले नाही. की तुम्ही कोण, तिथे काय करता वगैरे काही विचारले नाही. ग्लानी येऊन निश्चित पडलेला माणसासारखा सारा पाडा निश्चित पडला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे ते 18 विश्व दारिद्र, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार का काय असं वाटू लागले.
मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले की आपण कुठल्या खाईत येऊन पडलो, पुढे काय होणार, आपल्याला माघार घ्यावी लागणार काय, आपल्याला हे झेपेल काय, असं त्या लेखिकेच्या मनात विचार यायला सुरुवात झाली. की लेखिका जेव्हा या खोपट्याच्या आतमध्ये गेली की त्या खोपट्याचं जे आतमध्ये जे चित्रण आहे ते लेखिकेने इथं केलेलं आहे की एका बाजूला या खोपट्यामध्ये तीन दगडाची चूल जे आपण चुलीवरती आणणं शिजवतो ते चूल तिथं एका बाजूला होती, ती त्यांना तीन दगडाची मांडलेली होती. आणि या चुलीच्या बाहेर किंवा आतमध्ये ती लाकडं जळलेली एक अशी ढिगभर अशी राख तिथं साठलेली होती. आणि त्या चुलीवरती सतत जे भांडं ठेवलेलं होतं ते अगदी काळं रापल्यासारखं दिसत होतं, ते ॲल्युमिनियमचं पातेलं. त्यानंतर त्या घरामध्ये एक दोन अशी मडकी होती. त्यानंतर एक दोन तवल्या, तवल्या म्हणजे खापराची खोलगट तव्यासारखी अशी भांडी असतात, त्याला म्हणायचं तवली. त्यानंतर एखाद्या ज्या मडकी त्यांनी उघडून पाहिल्यानंतर त्या मडक्यामध्ये एका मडक्या तळाशी अगदी चार भाताचे दाणे असलेले लेखिकेला पाहायला मिळाले. त्यानंतर ते शिंक्यावरती, की पूर्वीच्या काळी एक शिंका असायचं घरामध्ये की त्याच्यावरती मग दूध किंवा भाकरीचं जे आपण टोपलं म्हणतो किंवा ते पूर्वीच्या काळी दुधाची पातेली वगैरे त्या शिंक्यावरती ठेवली जायची की तिथं हवा लागायची की म्हणजे ते खराब होण्याची भानगड नसायची. आणि या शिंक्यावरती मग एक आंबील भरलेले मडके किंवा एका तवलीत एखादं हळकूण किंवा एक दोन कांदे, लसणीच्या पाकळ्या अशा प्रकारचं साहित्य त्यांना दिसायचं. आणि विड्या, की तुम्हाला माहिती आहे की जंगलामध्ये ह्या आदिवासींचा व्यवसायच किंवा त्यांचा उदरनिर्वाह हाच की जंगलातील ज्या वस्तू आहेत त्या गोळा करणे, लाकूड फाटा असेल डिंक गोळा करणे किंवा मग अशी तंबाखूची पानं असतील त्या गोळा करून त्याच्यापासून विड्या तयार करणे हे त्यांचं काम, किंवा त्याच्या पानापासून तंबाखू तयार करणे हे त्यांचा उदरनिर्वाहाचा एक मुख्यतः तिथं व्यवसाय होता. की ह्या विड्या विणण्यासाठी आणलेली ती जी पानं होती आपट्याची ती कुडाला अडकलेली असायची, किंवा मग एक फूट दीड फूट लांबीचा आणि एका बाजूला बंद असलेल्या बांबूच्या पेऱ्याचा तुकडा तो भिंतीला अडकलेला असायचा. लेखिका म्हणतात की हा जो तुकडा आहे बांबूचा तो म्हणजे एक जंगलातली बरणीच होती, कारण याच्यामध्ये तंबाखू म्हणजे तंबाखूची पानं ठेवत किंवा तंबाखू ठेवत असत ही लोक. की इथं जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचं ते बांबू असेल की इकडल्या बाजूने पोकळात तो असतो अजून बांधू आणि असे पेर असतात त्या बांबूला, आणि मग हे अशा पद्धतीचं हे बांबू असेल हा अजून पोकळा, आणि ह्याच्या आतमध्ये मग हे काय जे साहित्य आहे ते साहित्य ठेवलं जायचं. आणि हा जो ही जी भरणी आहे त्यांची अशी बांबूरूपी भरणी त्या खोपट्याला अडकवलेली असायची. की लेखकाला असं म्हणायचं की ह्या बांबूच्या तुकड्यामध्ये त्यांच्या जंगलातली भरणीच होती, म्हणजे ते जंगलात जे काही साहित्य मिळत असं ते या भरणीमध्ये ते ठेवायचे. आणि लेखक सांगतात की लेखिका म्हणते की आम्ही जेव्हा या खोपट्यामध्ये गेलो, खोपटं पूर्ण फिरून बघितलं, बाहेर आलं, परंतु यांना कोणी विचारलं नाही, हटकलं नाही की तुम्ही काय करता इथं काय, असं काही कोणी प्रश्न विचारला नाही. एखादं ज्ञानी म्हणजे एखादं माणूस कसं एक निश्चित पडतो, शांतपणे पडतो, की तशा पद्धतीनं हा जो पाडा आहे या पाड्याचं दृश्य त्यांना दिसलेलं आहे. आणि त्या खोपटं जे आहे त्या खोपट्यांमध्ये असणारी गरिबी, 18वं दारिद्र्य, जे अत्यंत गरीब असणारी ही माणसं होती, की त्यांच्या झोपडीमध्ये भांडी तर अजिबात नव्हती, किंवा जे अन्नधान्य होतं त्यांचासुद्धा कुठं पत्ता नव्हता, जे काय होतं ते अतिशय पुऱ्या प्रमाणामध्ये तिथं होतं. की मडक्यामध्ये चार भाताचे दाणे असतील किंवा एखाद्या मडक्यामध्ये हळकुंड कांद्याची लसूण वगैरे असं थोडंसंच असायचं, आपल्यासारखं भांडी वगैरे किंवा धान्य वगैरे काही तिथं त्या झोपडीमध्ये नसायचं. म्हणजे 18वं दारिद्र्य ह्या खोपटामध्ये नांदत होतं. आणि तिथलं जे भयान आणि भकास वातावरण पाहिल्यानंतर लेखिका थोडीशी मनातून घाबरली. आणि हा निर्मनुष्य किंवा म्हणजे जिथं मनुष्याची वस्ती नाही असा हा पाडा आपल्याला गिळून टाकतो का काय, असं तिला मनातून वाटू लागलं. तिचं मन एक प्रकारे उदास झालं. तिला एक मनामध्ये हुरहुर वाटू लागली की आपण हे कुठल्या खाईत येऊन पडलो, पुढं आपलं काय होणार आहे. की जे त्यांनी काम सुरू केलं होतं, जी संस्था किंवा जी चळवळ त्या सुरू करणार होत्या त्यातून आपल्याला माघार घ्यावी लागते का काय, किंवा ह्या लोकांची जी प्रतिसाद आहे ह्या आदिवासी लोकांचा तो कसा कशा पद्धतीने मिळणार, ह्याची चुटपुट त्यांच्या मनाला कुठेतरी लागून राहिली आणि यातून आपल्याला माघार घ्यावी लागते की काय, असं लेखिकेला वाटायला सुरुवात झाली. आणि हे आपल्याला सगळं झेपेल काय असं सुद्धा शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली.
आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही तर उन्हातानातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मला चहाची फार सवय होती. पुन्हा सजान स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला की लेखक लेखिका जी आहे या पाड्यावरती एक पाडा सोडून दुसऱ्या पाड्यावर जायचं म्हटलं तर 1-2-3 मैलांतर तिथं चालत जावं लागायचं. तिथं काही वाहनं वगैरे अशी अस्तित्वातच नव्हती आणि मग पायी रपेट करायला लागायची. आणि मग जे काम ते साध्य कराय आल्या होत्या की त्या चळवळीमध्ये ह्या आदिवासींना त्यांना सामील करून घ्यायचं होतं. ते आदिवासीच तिथं त्या पाड्यावरती नसायचे. आणि मग जे ते कार्य करण्यासाठी आले होते किंवा त्यांच्या मनामध्ये जागृती करण्यासाठी तिथं आल्या होत्या तीच लोकं तिथं नसतील तर एवढ्या उन्हातानातून त्या तिथं आल्या होत्या. आणि मग परत ते फुकट जाणार होतं. आणि लेखिका म्हणते की मला चहाची फार सवय होती की जे पुन्हा सजान नावाचं जे स्टेशन आहे तिथं जाईपर्यंत एक चहासुद्धा घोटभर मिळणं शक्य नव्हतं. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरिबी लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले. की लेखक म्हणते की मला साधा चहासुद्धा मिळणार नव्हता. या गोष्टीनं लेखिकेला अगदी रडकुंडीला आलं होतं की परंतु त्यांचं जे काम त्यांनी ठरवलं होतं, त्यांचं जे ध्येय त्यांनी ठरवलं होतं, त्या ध्येयावरील जो विश्वास होता किंवा जी गरीब लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये जी तळमळ होती त्यांच्यामध्ये जागृती करण्याची, ती तळमळ त्यांना थोडीसुद्धा त्यांनी ढळू दिली नाही. आणि त्यातून त्या म्हटल्या की मी स्वतःला तिथून सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळ्या करून आणल्या होत्या. त्या सगळ्यात एका ओट्यावर बसलो की कोणीतरी एखादं वयस्कर किंवा एखादं म्हातारा माणूस येईल तेव्हा काहीतरी करायचं असं पाहू म्हणून ते विचार करून असे तिथे थांबले. आणि त्यांच्याबरोबर जे कॉम्रेड दळवी जे होते त्यांनी काय केलं की खजुरीच्या जे झाडं होती त्यांच्या दारामध्ये तिथल्या खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुरी गोळा करून आणल्या. आणि लेखिका म्हणते त्याच खजुरी आम्ही सगळं त्या ओठ्यावरती थोड्या वेळ ती बसून राहिलो. कारण काय करणार, मन कोणीच नव्हतं तिथं पाड्यावरती आणि या लोकांची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काट्यांवर हनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकामाका बघू लागली. की जी त्या लहान मुलापेक्षा जरा थोडीशी वयाने मोठी होती अशी मुलं, की अशा मुलांना सुद्धा शाळा हा प्रकार काही असा माहीतच नव्हता. तिथे जे असेल ते घरची कामं, एकतर जे लहान मोठे होते त्यांना घरातली छोटी मुलं सांभाळायला लागायची कारण मोठे कामाला जायचे, आणि जे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी त्यांना घरी जे गुरं असतील किंवा ज्या बकऱ्या पाळल्या असतील त्या बकऱ्या त्यांना रानामध्ये चरायला न्यावे लागायच्या. आणि मग ह्या मुलांना बातमी समजली की वस्तीवरती कोणीतरी व्यक्ती आलेल्या आहेत, कोणतरी नवीन माणसं आलेली आहेत. आणि मग ह्यांना पाहण्यासाठी ही मुलं तिथं जमा झाली त्यांच्या भोवती. आणि मग ज्या हातामध्ये गुरं राखण्यासाठी ज्या त्यांनी काट्या नेल्या होत्या त्या काट्यावरती हनुवटे ठेवून ते त्यांच्याकडे नुसती एकमेकटक टकमक बघत राहिली. बोलत मात्र कोणी नव्हती, फक्त एक त्यांच्याकडे लक्ष देऊन त्या लोकांना ती पाहत होती. घरातील मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातील सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापसात काही कुजबूज केली व ती मार्गाला लागली. की घरातील मोठी माणसं कुठं आहेत अशी लेखिकांनी त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्या मुलांकडून असं लक्षात आलं की त्या गावातील जी सगळी काही जाणती माणसं होती ती सगळी त्या तो जमिनीचा एक मालक जो होता त्या जमिनीच्या मालकाकडे ते कामाला गेलेली होती. आणि त्या मुलांपैकी 1-2 मुलं लेखिकेला समंजस वाटली. आणि त्या मुलांना लेखिकेने सांगितलं की जा आणि मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे. आणि ती त्या मुलांना सांगते की तुम्ही त्यांना माघारी घरी घेऊनच या.
आणि मग ती जी मुलं आहेत त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली की आपापसात काहीतरी बोलली त्यांच्या भाषेमध्ये आणि ती मग आपल्या आपल्या मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोहोचवणार की काय करणार आम्हाला काही समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटले. आता ह्यातील काही मुलं जरी बोलवाय गेली असेल तरी लेखिकेच्या मनामध्ये शंका होती की जो लेखिकेने निरोप दिलेला आहे ती मुलं त्यांच्यापर्यंत पोहोचवतील का नाही हे माहीत नव्हतं. त्यानंतर जी बाकीची उभारली होती त्यापैकी सुद्धा बरीचशी पांगली म्हणजे तिकडे तिकडे निघून गेली आणि जी त्या लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे अशी पाहत उभा राहिली होती. लेखिका म्हणते त्यांच्या नजरकैदेतून आमची काय झाली सुटका झाली. आता हा पाठाचा जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत आणि तोपर्यंत तुम्ही हा पुढचा पाठ वाचून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे. वाचन पण फार महत्त्वाचं आहे. वाचा की त्याशिवाय पाठामध्ये काय आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. तर आज आपण इथं थांबणार आहोत. धन्यवाद.